नौकरचा राजा देव पारांचा माझा, हा नौकरचा राजा देव पारांचा माझा। नमस्कार मंडळी, मी मोहित कोळी, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा कोळी यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आहे गुढीपाडवा। तर गुढीपाडवा हिंदू नववर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर आज मी चाललो आहे रेवसला, रेवस नवखार गावामध्ये। नवखार गावामध्ये पालखी असते, बारांच्या देवाची पालखी। तर ती कशाप्रकारे असते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर पूर्ण माहिती वेंकूलाच माहिती आहे, थोड्या वेळेला नेते वेंकू, त्याला विचारूया माहिती कशाप्रकारे पालखी का असते ते। आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण पालखी सोहळा त्यांचा बघायला भेटणार आहे, आणि बारांचा देव कुठं आहे आणि कशाप्रकारे त्यांचा पालखी सोहळा साजरा करतात ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे बघायला भेटणार आहे। ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओची मजा घ्या। चला जाऊया। तर मंडळी, आपल्यासोबत बघा कोण कोण आहे। आपला व्यंकटेश कोळी, रोशन ठाकूर आवरीचा दादूस, आणि मी पनवेलकर विघ्नेश। नवखार गावामध्ये पालखी असते, तर ती कसली पालखी असते आणि कशा प्रकारे ते साजरा करतात थोडक्यात सांग। तिथं बारांच्या देवाचा उत्सव असते। बारांचा देव म्हणजे आपले हे झिटा अन्न, तिथं ते मँग्रोव्ह मध्ये त्यांना तो खंडोबा अवतार भेटलेला, तिथं तो घोड्यावर बसलेला आहे। तर गुढीपाडव्याच्या दिवशी असं ही परंपरा आहे की तिथं उत्सव, त्या देवाचा जन्मोत्सव सोहळा करतात दुपारी 12-12 वाजता, आणि फुल टू एकदम सोन्यानं पिवळा पिवळा होते, म्हणजे मंदिर पूर्ण भंडाऱ्याशी पूर्ण भंडार उरून आपल्याला, आणि जाम पूर्ण भंडारा, परंपरा जाम भारी आहे आणि नाचायला जाम मजा येते तिथं। फेरी बोटीशी आलो आम्ही करंजा टू रेवस, आता रेवसला पोहोचलोय। तर आता रेवस वरन किती लांब आहे नवखार गाव? नवखार गाव पहिलाच गाव लागतंय तो, एक दीड रेवस मध्ये येते ना, रेवस धक्क्यापासून जवळच आपल्या जवळच आहे। गेल्या वर्षी मी गेलो चॅनलवर, शूट नाही केला पण ती मजा आली ना नाचायला। मी आणि प्रणित गेलेलो, आणि तू कुठेतरी आग्रावला काहीतरी जावचे प्लॅन, दुसरी उद्या असते तुम्हाला आग्रावचा पण ब्लॉग बघायला भेटणार आहे, ते उद्या असते कार्यक्रम। ते काय असते ते पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजेल। आताच नवीन सॉन्ग आलेला आहे देव बारांचा माझा, नक्की चॅनलला जा, प्रफुल भगत सॉन्ग, आणि त्याच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। मस्त गाणं आहे, मी ऐकला काल। टाइमपास न करता जाऊया आपण पटापट। तर मंडळी, आलो आता देवळाजवळ। इथं बघा मस्त मंडप घातलाय, देऊळ आहे आतमध्ये, आणि इथं बघा जय बारांचा देव प्रसन्न कमिटी नवखार, भरपूर मंडळी जमलेली आहे, जत्रा पण भरलेली आहे त्या साईडला, आणि भरपूर लोक आलेला आहे। चला जाऊया आता दर्शन घेऊया आपण मस्त पैकी। भंडारा लावून अंगाला पाळी चंदनाचा टिळा, हा नौकरचा राजा देव बारांचा माझा, हा नौकरचा राजा देव बारांचा माझा। गुढीपाडव्याच्या सणाला भक्त येते दर्शनाला, भक्त येती दर्शनाला, देवा तुझ्याच चरणाला। तर मंडळी, इथे कमिटी आहे यांची, बारांच्या देवाची नौकारची कमिटी आहे। तर काय सांगाल देवाबद्दल? बारांच्या देवाची अशी आहे की तुम्ही जे मागाल ते तुम्हाला साक्षात भेटेल, अशी एवढी आमची देवाची आहे। कुठलाही दिवस बोला, कुठलाही काम बोला, तुमचं अडणार नाही आणि 100% 100% होणार, अशी आमची देवाची महिमा आहे। जागृत देवस्थान आहे ना तुमच्या नवखार गावाचा? खंडोबाचा अवतार म्हणजे हा पाषाणी प्रकट झालेला आहे का? प्रकट झालेला आहे। अच्छा अच्छा, चालेल चालेल, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। हा प्रकट झालेला बारांचा देव, खूप जुना फोटो आहे हा।
मंडळी आपल्याला इथे दादा भेटले. दरवर्षी अशीच मजा असते, दरवर्षी वाढतच जाते आपली, प्रत्येक वाढत जाते ना. यावर्षी जरा जास्त पडली आहे, अशी फुल धमाल असते. भेटला शूट करायला तर नक्कीच शूट करेन मी. जेवूया मस्तपैकी, फुल धमाल केली आपण, आता जेवूया. तर मंडळी झालाय आता जेवायचा टाइम, आणि बघा इथं जेवणाची सोय केलेली आहे त्यांनी, मस्त मांडव घातलेला आहे आणि इथं जेवणाची सोय केलेली आहे. बघा किती पंक्ती बसल्या. तर चला आपण पण जेवून घेऊया, त्याच्यानंतर मग जाऊ डबल जेवला. तर मंडळी बघा काय काय जेवायला आहे, आठन दिसत असेल तुम्हाला काय काय जेवायला आहे ते. तर या जेवायला, या मंडळी जेवायला आता. नौकरचा राजा देव बारांचा माझा, हा नौकरचा राजा देव बारांचा माझा. तर मंडळी आता आलोय मंदिराच्या आतमध्ये, आणि इथे बघा किती आहेत, बघा चौरंग किती आहेत बघा आतमध्ये. या साईडला सुद्धा नौकरचा राजा देव बारांचा माझा, हा नौकरचा राजा देव बारांचा माझा. चला आता प्रसाद घेत आहो घरी नेवाला. अलिबाग आणि म्हणजे अलिबाग तालुक्याचा हा फेमस अलिबाग चौल मधला नाही, फेमस कंदीपेठ आहे ना. हा काका एक तर कनकेश्वरच्या यात्रेला जा किंवा नागेश्वरच्या यात्रेला जा, चौलच्या यात्रेला जा, सगळीकडे हाच एकदम फेमस. म्हणजे जायफल, जायफल मध्ये एकदम मस्त याला वेलची मध्ये, म्हणून याला टेस्ट. चालेल चालेल, घेऊया आता प्रसाद घरी नेवाला. तर मंडळी बघितलात ना, आज गेलेलो नवखार गावामध्ये, आणि नवखार गावाचा तुम्ही उत्सव बघितलात ना. कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्की कमेंट करून सांगा. मला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा करा, आणि कमेंट करून आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते. चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत एलकोड एलकोड, जय मल्हार, सदानंदाचा एलको. चला.